हॅलो, ग्रामरचा फर्स्ट पार्ट आज आपण बघणार आहे, सिलेबल्स. एव्हरी वर्ड हॅज अ बीट ऑर मोर दॅन वन बीट इन इट. प्रत्येक जो शब्द असतो इंग्लिशचा किंवा कुठलाही शब्द, त्याला एक प्रकारचा नाद असतो, ताल असतो, एक बीट असतो, आणि किंवा एकापेक्षा आणखीन जास्त बीट्स पण त्याच्यामध्ये असतात. तर आपण जेव्हा स्पेलिंग लर्न करतो किंवा कुठलंही स्पेलिंग बघतो, तर त्याच्यामध्ये किती बीट्स आहे आणि त्यानुसार आपल्याला बघायचं आहे की आपण कशाप्रकारे तो वर्ड लवकरात लवकर लर्न करू शकतो. द बीट बीट आर कॉल्ड पार्ट्स ऑफ अ वर्ड ऑन सिलेबल्स. त्यांना काय म्हणतात? सिलेबल्स म्हणतात. इन अ वर्ड ईच पार्ट ऑर सिलेबल्स हॅज वन वॉवल साऊंड. जसं कट, वन पार्ट कट, त्याच्यानंतर आहे दुसरा कटर, त्याच्यामध्ये दोन पार्ट झाले कट आणि टी ई आर, टू पार्ट झाले. टोमॅटो, टोमॅटो या वर्डमध्ये किती पार्ट्स होतात? तीन, टी ओ एम ए टी ओ मध्ये डॉट देऊन दाखवलेलं आहे, त्या वर्डचे कसे पार्ट्स झालेले आहे वेगळे. चेअर, चेअरमध्ये आपण पार्ट नाही करू शकत, चे असं त्याचा उच्चार होतो, चे, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकच पार्ट आहे, ठीक आहे. स्लीपर्स, खाली एक्झाम्पल्स दिलेले आहे ते आपण बघू शकतो. स्लीपर्स, स्लीप आणि पर्स दोन पार्ट झालेले आहे, त्याच्यामुळे मध्ये डॉटने आपण दाखवलं आहे स्लीपर्स. नंतर आहे प्रिन्सेस, प्रिन आणि सेस, प्रिन्सेस. मंकी, एम ओ एन के ई वाय, मंकी. मेसेज, एम ई एस एस ए जी ई, मेसेज. बनाना, बी ए एन ए एन ए. जसं टोमॅटोचं तीन पार्ट झाले, तसे बनाना वर्डचे पण तीन पार्ट होतात, बी ए एन ए एन ए. फेलो, एफ ई एल एल ओ डब्ल्यू, सी एच ए आय आर, चे, ते आपण पाहिलेलं आहे. आणि गॅरेज, गॅरेज, जी ए नंतर एक बीट आहे आणि आर ए जी ई दुसरा बीट आहे. तर यामुळे जे मुलं असतात ज्यांना स्पेलिंग लर्न करावे लागतात, मोठे मोठे स्पेलिंग लर्न करायचे असतात, जर का या सोप्या पद्धतीने आपण स्पेलिंग लर्न केले, त्यातले बीट बघून त्याला वेगवेगळे त्या वर्डला पार्ट्समध्ये डिवाईड केलं आणि तसं जर ते स्पेलिंग लर्न केलं, तर आपल्याला स्पेलिंग लवकर लर्न होतील. ठीक आहे, कसा वाटला तुम्हाला आजचा ग्रामरचा पहिला व्हिडिओ? लाईक आणि शेअर, सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्कीच करा. बाय फ्रेंड्स.